आता जाऊया हिंगोलीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मंदिर हे नियम आणि अटींसह उघडण्यात आले. मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरम्यान भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यापूर्वी मास्क सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आलाय. राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी आजपासून राज्य शासनाने खुली केलेली आहे. आज सकाळपासून देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथमध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. आपण जर पाहिलं तर सकाळीपासून या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी लाईन लावलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक प्रभू शिवशंकराचं दर्शन घेत आहेत. मागील 2 वर्षापासून या भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी मनाई केलेली होती, मात्र आता राज्य शासनाच्या निर्णयामुळं या भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध झालेली आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये सकाळपासून भाविक पूजा अर्चा व अभिषेक करत आहे. आणि आपण जर पाहिलं तर मंदिर संस्थांच्या वतीनं सर्व पुजारी व भाविकांना मास्क सॅनिटायझरचे वाटप करून कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शनासाठी सोय केलेली आहे. आणि पुन्हा एकदा तब्बल 2 वर्षानंतर धार्मिक स्थळे उघडी झाल्यानं भाविकांना या ठिकाणी प्रभू शिवशंकराचं दर्शन घेण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.